मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसतोय, त्यातही रिटेल व्यवसायात. थेट ग्राहकांशी संबंध असल्यामुळे या व्यवसायाला त्याचा जास्त फटका बसलाय. एकीकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रिटेल ब्रँड संकटात असताना काही स्थानिक ब्रँड मात्र विस्ताराच्या योजना राबवत आहेत. साम मराठीचा हा विशेष वृत्तांत. जागतिक स्तरावर रिटेल क्षेत्रात मंदी आहे. देशात तर गेल्या 1.5 वर्षात बसलेल्या फटक्यानं अनेक मोठ्या ब्रँडला एक एक पाऊल मागं घ्यावं लागलंय. दरवर्षी 2 लाख रोजगार देणाऱ्या रिटेल क्षेत्रात 60% नोकर भरती थंडावलीये. त्या पार्श्वभूमीवर काही स्थानिक ब्रँड मात्र तुलनेनं चांगल्या स्थितीत आहेत. पुण्यामध्ये जवळपास 15 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कॉटन किंग या ब्रँडनं मंदीचा फायदा घेत कमी किमतीत आपली उत्पादनं ग्राहकांसाठी आणली आहेत. आम्ही फक्त तेवढंच नाही केलं, ते तिथं नाही थांबलो, तर आमचे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी आम्ही आमचे ऑपरेशन्स पुण्याहून बारामतीमध्ये शिफ्ट केली, की जिथं कॉस्ट ऑफ ऑपरेशन्स ही पुण्यापेक्षा निश्चितच कमी आहेत. त्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट लीडरशिप आमची मेंटेन करण्यासाठी जे काही गोष्टी आमच्या हातामध्ये होत्या त्याही आम्ही केलेल्या आहेत. देशातला रिटेल उद्योग जवळपास 15 कोटींचा आहे, पण मंदीमुळं मोठ्या ब्रँडनी सगळ्या योजना गुंडाळलेल्या आहेत. पण स्थानिक ब्रँडनी ही संधी समजून हालचाली वाढवल्यात. पुण्यातल्या जयहिंद कलेक्शन या ब्रँडला मंदीची झळ तशी कमी प्रमाणात बसलीये. त्यामुळे नवीन शोरूम उघडतानाच त्यांनी दिवाळीपर्यंत आणखीन एका नव्या शोरूमची तयारी केली आहे. आम्हाला तसं मेजॉरिटी अफेक्टेडही झालेलं नाही, आणि जेव्हा बाकी लोक काही एक्सपान्शन प्लॅन त्यांचे पुढत नेत नाही आहेत, तर त्यावेळी जर आपण अफेक्टेड झालेलो नाही आहे तेवढा, तर मग तो एक अपॉर्च्युनिटी घेऊन, आणि आम्हाला असं वाटलं की खरं त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. मंदीमुळे देशातल्या रिटेल उद्योगात 35% ते थेट 11% घट झाल्याचं सर्वेक्षण एका संस्थेनं नोंदवलंय. त्या पार्श्वभूमीवर तुलनेनं लहान असलेल्या ब्रँड्सना अनेक पद्धतीचे बदल करणं सोपं होतं. मंदीच्या काळात कॉटन किंगच्या 4 फ्रेंचायझी सुरू झाल्या, तर या वर्षाखेरीस आउटलेटचा आकडा 25% वाढवण्याची त्यांची तयारी सुरू आहे. इव्हन रेसेशनमध्ये देखील आमच्या सेलमध्ये घट न होता आमचा सेल वाढलेला आहे. आणि उलट दुसरं रेसेशनचा आम्हाला एक फायदा असा झाला आहे की रेसेशनमुळे आम्ही आमचे आउटलेट जास्ती वाढवू शकलेलं आहे. आमचं एक्सपान्शन पूर्वी ज्या स्पीडनं चालू होतं त्याच्यापेक्षा जास्ती स्पीडनं रेसेशनमध्ये चालू आहे. स्थानिक ब्रँडच्या या विस्तार योजनांनी एका पातळीवर मंदीशी मुकाबला सुरू ठेवलाय. तसंच येत्या काळात रोजगार निर्मितीची शक्यताही कायम ठेवलीये. स्वप्नील बापट, साम मराठी, पुणे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.